वाशिम जिल्ह्यातील मुंगळा येथे विरोधात बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकारावर सरपंचांनी हल्ला केला आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे सरपंचाने विरोधात बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकारावर हल्ला केल्याची घटना जानेवारी सकाळी आठ वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस गुन्हा नोंद करण्यासाठी चाल करत असल्याचे दिसत आहे मुंगळा येथील ग्रामपंचायत स्वच्छता अभियानाला खो या मथ्याखाली वृत्त प्रकाशित होताच पित्त खवळलेल्या सरपंच दिगंबर पवार यांनी पत्रकार नंदकिशोर वंस्कर हे सकाळी आठ वाजता वृत्तपत्राचे वाटप करत असताना सरपंच यांनी भर चौकात हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिली पुन्हा बातमी टाकल्यास हातपाय तोडून टाकू असे जिवे मारण्याची धमकी दिली जातीवाचक शिवेगाय करण्याची खोटी तक्रार देण्याची धमकीही दिली एवढ्यावर सरपंच यांचे समाधान न झाल्याने त्याने मोबाईल हिसकावून पत्रकारास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवण्याची तक्रार नंदकिशोर वंसकर यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली याबाबत पत्रकारांना माहिती मिळताच पत्रकारांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी केली होती मी काल स्वच्छता स्वच्छता अभियानची बातमी टाकली की ब इथं स्वच्छता अभियानच्या फायली जमा केलेल्या त्या फायली गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायती जमा असताना जेव्हा नागरिकांनी त्या स्वच्छता अभियानच्या पथकासमोर आपल्या मा मागण्या मांडल्या तेव्हा मी त्याचे ते, ते मागण्याची पूर्त करण्यासाठी मी बातमी प्रकाशित केली असता आज दिनांक आ, आज सकाळी मा मी जेव्हा पेपर वितरण करत होतो तेव्हा सरपंचाने येऊन माझ्यावर डायरेक्ट येऊन माझ्यावर हल्ला गेला मारलं मला आणि ओळत वळत नेऊन ग्रामपंचायतमध्ये नेलं आणि एक घंटापट ठेवलं त्या संदर्भामध्ये एवढं सांगू इच्छितो की त्याच्यावर खरं कडक कारवाई करायची